वरुण अगदी कुरकुरीत आतून अतिशय सॉफ्ट असे आज आपण ओले बोंबील फ्राई करणार आहोत। तर अतिशय मस्त असे हे मासे खायला लागतात। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। चला तर मग आपण वेळ वाया न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे अर्ध किलो ओले बोंबील घेतलेले आहेत। मार्केटमधून बोंबील आणताना नेहमी बोंबील पांढरे आणि गुलाबी रंग असलेलेच घ्यायचे, म्हणजे ते फ्रेश असतात। आणि मधून असा बोंबीलचा काटा देखील काढून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मी बोंबीलचे मधून दोन भाग करून घेतलेले आहेत। तर हे बोंबील मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत। यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाउल घेतलेला आहे। या बाउलमध्ये मी हे संपूर्ण मासे घालणार आहे। आता यातील संपूर्ण पाणी आपल्याला काढून घेण्यासाठी मी इथे 1 चमचा मीठ घालणार आहे। सोबतच यामध्ये आपण 1 चमचा लिंबाचा रस घालणार आहोत। लिंबाचा रस घातल्यामुळे या बोंबीलला खूप मस्त असं पाणी सुटतं आणि बोंबील आपले ड्राय होतात। तर ही प्रोसेस करणं खूप महत्त्वाचं आहे, तेव्हाच बोंबील आपले खूप छान लागतात खाताना। तर बघू शकता अशा प्रकारे हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं आपण हे मासे असेच बाजूला ठेवून द्यायचे आहेत, म्हणजे 10 मिनिटानंतर व्यवस्थित माशांना पाणी सुटेल। 10 मिनिटानंतर या ठिकाणी बघू शकता बोंबीलला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे। आता हे पाणी आपण काढून घेऊया आणि हे बोंबील आपण नळाखाली 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। असं केल्यामुळे बोंबीलमधला संपूर्ण वासही निघून जातो आणि बोंबील देखील आपले खाताना खूप मस्त लागतात। तर या ठिकाणी बघू शकता अशा प्रकारे मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने हे बोंबील धुवून घेणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता बोंबील मी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपण हे बोंबील मॅरिनेट करून घेऊया। तर मॅरिनेट करण्यासाठी सगळ्यात अगोदर मी इथे 1/2 चमचा हळद घातलेली आहे। यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट घालणार आहोत। तर तिखटाचं प्रमाण यामध्ये थोडं जास्त घालायचं, म्हणजे बोंबील खाताना खूप मस्त लागतात। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत, त्याचबरोबर यामध्ये आपण 1 चमचा धने पावडर घालायची आहे। तर या ठिकाणी बघू शकता मसाले व्यवस्थित घातल्यानंतर यामध्ये आपण लिंबाचा रस घालणार आहोत। तर या ठिकाणी मी 1/2 लिंबू घेतलेला आहे। तर या लिंबाचा रस संपूर्ण या माशांमध्ये पिळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी बघू शकता आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण गरम मसाला घालणार आहोत, त्याचबरोबर 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। तेल घातल्यामुळे मसाला माशांना व्यवस्थित लागला जातो। आता या ठिकाणी बघू शकता एवढे मसाले घातल्यानंतर आता आपण हे सर्व मसाले माशांना व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत। आणि लावून घेतल्यानंतर आता आपण हे मासे 1/2 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आहेत। आता माशांसाठी लागणारं कोटिंग बनवून घेऊया। तर या ठिकाणी बघू शकता एका प्लेटमध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर 1/2 वाटी रवा घेतलेला आहे। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, त्याचबरोबर यामध्ये आपण 1/2 चमचा लाल तिखट देखील घालणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता आता हे सर्व आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। 1/2 तासानंतर मासे मी बाहेर काढलेले आहेत। तर या ठिकाणी बघू शकता आपण जे कोटिंग बनवलेलं ते संपूर्ण माशाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हाताच्या मदतीने थोडंसं दाबून आपल्याला मसाला लावायचा आहे, जेणेकरून हे कोटिंग व्यवस्थित माशाला बसलं जाईल। तर अशाच प्रकारे मी संपूर्ण मासे व्यवस्थित कोट करून घेणार आहे, जेणेकरून ते खाताना खूप छान क्रिस्पी असे लागतील। तर बघू शकता अशाच प्रकारे मी सर्व माशांना व्यवस्थित रव्याचं आणि तांदळाचं कोटिंग लावून घेणार आहे। मासे तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम फ्लेम आपल्याला करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण हे मासे घालणार आहोत आणि मासे आपल्याला एकदम कडक होईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी बघू शकता हे मासे आपल्याला तळण्यासाठी फार जास्त वेळ लागत नाही, अतिशय झटपट असे हे मासे आपले फ्राय होतात आणि खायला देखील अतिशय मस्त असे हे मासे लागतात। तर ओले बोंबील तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। तर अशा प्रकारे आता आपण पलटी करून घ्यायची आहेत आणि दोन्ही बाजू आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित आपण हे मासे तळून घेऊया। 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले बोंबील व्यवस्थित क्रिस्पी असे तळून तयार झालेले आहेत। तर या ठिकाणी बघू शकता रव्याचं कोटिंग देखील व्यवस्थित आलेलं आहे। अशाच प्रकारे मी उरलेले सर्व मासे तळून घेणार आहे। तर अशा प्रकारे अतिशय झटपट पण खायला खूप मस्त असे हे मासे लागतात। एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर या ठिकाणी बघू शकता आज आपण अगदी झटपट आणि खायला खूप छान लागणारे ओले बोंबील फ्राय केलेले आहेत। तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन छान रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।